कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 महिन्यापासून बंद असलेल्या बारामतीचा प्रवास आता अनलॉकच्या दिशेने सुरू झाला आहे. उद्या बारामती शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. 15 जून पर्यंत ही वेळ कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलं असून एप्रिल मध्ये जवळपास दररोज 400 घरात शहर आणि तालुक्यात कोरोना बाधित आढळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची साखळी ब्रेक करण्यासाठी प्रशासनानं निर्बंध लादले होते. 5 एप्रिल पासून संपूर्ण बारामती बंद आहे. अखेर 2 महिन्यानंतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारपासून काही वेळ का होईना दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून व्यापार बंद होता, त्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण वाढली आहे. कामगारांचा पगार, बँकेचे व्याज, सरकारी टॅक्स, वीज बिल, टेलिफोन बिल, जागा भाडे, नगर परिषद टॅक्स आदी खर्च, त्यामुळे व्यापारी हतबल झाला होता. रुग्णसंख्येत घट होताना दिसून येतोय. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या, मात्र इतर व्यवसायांना देखील कोविड नियमांच्या आणि वेळेच्या बंधनासह परवानगी देण्याची मागणीने जोर धरलाय. कोरोना रुग्णांची घट, व्यापाऱ्यांची मागणी या पार्श्वभूमीवर परवानगी मिळाली आहे. नमस्कार. बारामतीच्या सर्व व्यापाऱ्यांच्यासाठी बारामती व्यापारी महासंघातर्फे इतर आपल्या सहकार्यकांना सर्वांनी मिळून आपल्याला दुकान उघडे करण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नाला आपल्याला आज यश आलेलं आहे आणि उद्या मंगळवारी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत सर्व दुकानं उघडे ठेवण्यास आपल्याला परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे की सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत दुकानं उघडे ठेवावी. हे दुकान उघडे ठेवत असताना 19 कोविडच्या ज्या नियमावली आहे त्या नियमाचं पुरेपूर पालन करा. जो पालन करणार नाही त्याच्यावर शासनाचा कारवाई, दंडात कारवाई करण्यात येईल. आणि एक नंतर कोणी दुकानं उघडे ठेवली तर त्याच्यावरसुद्धा कारवाई होऊ शकते. तरी सर्वांना माझी नम्र विनंती आहे की सर्वांनी 9 ते 1 वाजेपर्यंत दुकानं उघडे ठेवून आपला व्यवसाय सुरू करावा. हे सर्व करत असताना आम्हाला ज्यांनी सहकार्य केलेले अनेक लोकांनी त्या सर्वांचं मी मनापासून बारामती व्यापारी महासंघातर्फे धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या नियमाचं पालन करून दुकानदारी उद्यापासून सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत करावी ही नम्र विनंती.